बाळापूर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटांचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी आपल्या समर्थकासह उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बाळापूर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात गजानन महाराज मंदिर अकोला नाका येथून ढोल ताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी कृष्णा अंधारे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज तुम्ही उमेदवारीचं नामांकन केलेलं आहे, कोणत्या पक्षाकडून केलेलं आहे, कोणत्या मतदारसंघातून केलं, काय उद्देशाने केलेलं आहे? 29 बाळापूर विधानसभा मतदारसंघामधून मी अपक्ष उमेदवारी माझी दाखल केलेली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीला उमेदवारी मागितली होती. अखेरच्या क्षणापर्यंत ती जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी अपेक्षा होती, परंतु शेवटपर्यंत ती जागा राष्ट्रवादीला सुटली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या व जनतेच्या आग्रहास्तव मी माझी अपक्ष उमेदवारी या मतदारसंघातून दाखल केलेली. काय मतदारांसाठी काय आव्हान राहतील काय? खरं तर या मतदारसंघाचा जे काही या अगोदरचे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी कुठल्याच प्रकारचा विकास केलेला नाही. विकासापासून कोसं दूर असलेला हा मतदारसंघ आहे आणि सध्या काही जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची स्थिती अशी आहे की बाटली बदलली पण दारू तीच, अशा प्रकारचा त्यांच्या बाबतीत बोललं तरी हरकत होणार नाही. कारण तीनही जे प्रमुख उमेदवार आहेत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून राहिलेले आहेत. कोणी दोन वेळ राहिलं, कोणी एक वेळ राहिलं, तर अशा सर्वांनी या मतदारसंघाची अवहेलना केली. रस्त्यापासून तर शैक्षणिक औद्योगिक बेरोजगारीचे प्रश्न या मतदारसंघामध्ये आ करून बसलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा एक जागरूक प्रतिनिधी चांगल्या प्रकारचा असावा असा जनमानसात विश्वास असल्यामुळे त्या भागातील जनतेने व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला उमेदवारी जाहीर भरण्याकरिता प्रोत्साहित केलं, म्हणून मी माझी उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे. तुमच्या उमेदवारीची अशी चर्चा होऊ की आपण प्रार पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली म्हणून तिसऱ्या आघाडीची मला ऑफर होती आणि त्यांनी मला म्हटलं पण होतं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र लढलेलं बरं. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV News, मराठी, बाळापूर.